नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मी दीपिका स्वागत करते आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये. आपल्या सर्वांना माहीतच आहे की वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीयेचा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस म्हणून ओळखला जातो. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोनं, घर अशा प्रकारच्या वस्तू खरेदी तर करतोच, पण त्याचबरोबर अशा काही वस्तू आहेत की त्या वस्तू खरेदी करणं खूप महत्त्वाचं असतं, पण आपल्याला नेमकं तेच माहीत नसतं. तर या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कधी खरेदी कराव्यात आणि त्याचा वापर कसा करावा हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्याची बरकत राहते आणि लक्ष्मीचा अखंड वाससुद्धा राहतो. त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मैत्रिणींनो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीयेचा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा 10 मे 2024 वार शुक्रवार या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. वेगवेगळ्या भागानुसार, वेगवेगळ्या प्रांतानुसार अक्षय तृतीयाला वेगवेगळ्या नावांनीसुद्धा ओळखलं जातं. म्हणजे यामध्ये काही ठिकाणी अखादी, आखाजी अशा नावांनीसुद्धा ओळखण्यात येतं. तर तुमच्या प्रांतामध्ये अक्षय तृतीयेला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, अक्षय तृतीया हा मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. तर या दिवशी आपण कोणताही मुहूर्त न पाहता घराचा प्रवेश म्हणजेच गृहप्रवेश असेल किंवा कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी असेल किंवा जागा जमीन खरेदी असेल किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी आपण मुहूर्तसुद्धा पाहण्याची गरज नसते. या दिवशी तुम्ही पूर्ण दिवस कधीही या वस्तूंची खरेदी करू शकता, कारण अक्षय तृतीया हा मुहूर्त एक स्वयंभू मुहूर्त मानला जातो. स्वयंभू मुहूर्त म्हणजे काय? तर या दिवशी आपल्याला वेगळी अशी मुहूर्ताची गरज पडत नाही. संपूर्ण दिवस हा शुभ असतो, म्हणून या दिवशी आपण सोने खरेदी करू शकतोच किंवा कोणतीही वस्तूसुद्धा खरेदी करू शकतो. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मानला जातो. मैत्रिणींनो, अक्षय तृतीया दिवस माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीबरोबरच आपण भगवान विष्णूंचीही पूजा करायची आहे. तर या दिवशी आपण कोणतीही वस्तू खरेदी केली असेल ना तर तिच्यामध्ये नेहमी वाढ होत जाते, म्हणजेच तिचा अक्षय अशी ती वस्तू राहते. म्हणून छोटीशी का होईना आपण या दिवशी कोणतीही गोष्ट खरेदी करायची आहे, त्याबरोबर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू शकतो, यामध्ये आपल्याला निश्चितच यश मिळून जातं. या दिवशी मैत्रिणींनो जप, तप, दानधर्म या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि या गोष्टी आपण सोनं, घर खरेदी तर करत असतो, पण या दिवशी या गोष्टींना जप, तप, दानधर्म या गोष्टी करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. वैशाख शुक्ल पक्ष शुक्रवार 30 मे 2024 पहाटे 4:17 सुरुवात होणार आहे वैशाख शुक्ल पक्षाला. ते 11 मे 2:50 हा मुहूर्त संपणार आहे. तर उदयतिथी म्हणजे शुक्रवार या दिवशी आपण अक्षय तृतीया हा दिवस, हा सण साजरा करायचा आहे. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतीही गोष्ट खरेदी केली तर तिचा अक्षय अशी राहते, म्हणजे ती कायम टिकून राहते. म्हणून या दिवशी या वस्तू नक्कीच खरेदी करायच्या आहेत. तर सर्वात प्रथम म्हणजे जी वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे ती म्हणजे पाण्याचा माठ. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा, मातीचा पाण्याचा माठ किंवा मडकं काही ठिकाणी बोललं जातं. तर हे मडकं जर अगोदरपासूनच असेल तर त्या माठाची तुम्हाला पूजा करायची आहे, जर नसेल तर तुम्ही या दिवशी माठातला माठ खरेदी करू शकता किंवा मडकं खरेदी करू शकता. छोटं का होईना पण या दिवशी नक्की मडकं खरेदी करा, कारण या दिवशी जलदान करण्याला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि आपल्या परिसरामध्ये किंवा गोरगरिबांना तुम्ही या दिवशी माठाचं दान नक्कीच करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूच्या
परिसरामध्ये एखादा माठ पाणी पिण्यासाठी ठेवून द्यायचा आहे किंवा त्या सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला तो दान करायचा आहे मैत्रिणींनो. कारण पाण्याचं दान हे अतिशय महत्त्वाचं दान असं मानलं जातं, म्हणून या दिवशी आपण नक्कीच माठाचं दान करायचं आहे. तसंच या दिवशी उदक कुंभदानसुद्धा करण्याला खूप महत्त्व आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे करा किंवा केळी. आता करा किंवा केळी यांचं पूजन या दिवशी प्रामुख्यानं केलं जातं. बघा आता करा म्हणजे काय, तर करा म्हणजे मातीचा तांब्या म्हणजे करा होय मैत्रिणींनो. मातीचा तांब्या असतो तो बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतो या अक्षय तृतीयेच्या दिवशी, तो आपण आणून त्याची पूजा करायची आहे. आणि केळी म्हणजे मातीचंच भांडं असतं, फुलदाणी ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे असतं, म्हणजेच मडक्या जे मडकं आहे तेच छोटं मडकं असे बाजारामध्ये आपल्याला करा आणि केळी मिळून जातात. तर आता याची पूजा कोण करू शकतं बघा, तर या दिवशी हा दिवस पितरांचा दिवस म्हणून सुद्धा मानला जातो. तर एखाद्याला कोणाला पितृदोष असेल तर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय नक्की करू शकता. जर एखाद्या घरातील आजी आजोबा नसतील किंवा तुमच्या घरातील दोन्ही व्यक्ती म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही व्यक्ती वारले असतील, तर अशा वेळी तुम्ही या करा आणि केळी दोन्हींचं पूजन करायचं आहे. काय करायचं आहे बघा, या करा आणि केळी घेऊन यायचं आपल्या घरी आणि त्यामध्ये तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी भरायचं आहे आणि त्याला हळदी कुंकवाची बोटे ओढायची किंवा गंधगोळीने स्वस्तिक काढायचं आहे. अशा पद्धतीने या करांचं किंवा केळींचं तुम्हाला पूजन करायचं आहे. आपल्या पितरांमध्ये म्हणजे ज्यांच्या घरामध्ये फक्त पुरुष गेले आहेत ना पण स्त्री मागे आहे, तेव्हा त्यांनी फक्त करा पूजन करायचं. आता करा पूजन करत असताना यामध्ये सुद्धा तुम्हाला पाणी भरायचं आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी. फक्त आता तुम्ही खरेदी कधी करू शकता, तर अक्षय तृतीयेच्या अगोदरच तुम्ही या वस्तू आणून ठेवू शकता, खरेदी करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही त्या अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा या वस्तू खरेदी करू शकता. याला काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचं आणि त्याची पूजा करायची आहे. अक्षय तृतीयेच्या अगोदर या वस्तू खरेदी कराव्या, पण अक्षय तृतीयेच्या दिवशीच यामध्ये पाणी भरून त्याचं पूजा करायला मात्र विसरू नका. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये माठ असतो त्या माठाची पूजा करणार आहे, त्याप्रमाणेच या मातीच्या भांड्याची तुम्हाला पूजा करायची आहे. कारण माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये मातीच्या भांड्यांना अतिशय महत्त्व असतं आणि माता लक्ष्मीला मातीची भांडी अतिशय प्रिय अशी आहेत. म्हणून या दिवशी आपण पाण्याचा माठ दान करायचा आहे आणि मातीचा करा आणि केळी यांचंसुद्धा पूजन करायचं आहे. तसंच मैत्रिणींनो या दिवशी भगवान विष्णूंचीसुद्धा आपण पूजा करायची आहे. तर काही अगदी सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांची पूजा करायची असते आणि त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो. तर या दिवशी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना नैवेद्य तर दाखवायचाच आहे, त्याचबरोबर तुम्हाला पितृदोष निवारण मंत्र जे आहेत किंवा पितृसूक्त आहे या पितृसूक्ताचं पठण तुम्हाला या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी बसून हे पितृसूक्त याचं पठण करायचं आहे. आपले स्वामी महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये दिलेलं आहे पितृसूक्त, याचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर खरेदी करू शकता, ती म्हणजे तुळशीची माळ तुम्ही खरेदी करू शकता. मग यामध्ये तुम्ही बारीक मण्यांची आणि एक मोठ्या मण्यांची तुळशीची माळ खरेदी करू शकता. वैशाख महिना हा भगवान विष्णूंची सेवेचा आहे आणि हा महिना खूप महत्त्वाचा असा महिना मानला जातो. तर या महिन्यामध्ये आपण जेव्हा कधीकधी आपल्याला काय होतं बघा, तुळशीची पानं हवी असतात मग नैवेद्यावर ठेवण्यासाठी, किंवा तुळशीच्या पानांची माळ कधीकधी आपण आपल्या घरात विठ्ठल रुक्मिणी असेल किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती आपल्याला घालायची असेल पानांची माळ, तर बऱ्याच वेळा आपण तुळशीचे पानं तोडू शकत नाही किंवा स्त्रिया
तुळस तोडू शकत नाही, तेव्हा आपण ही बारीक मण्यांची जी माळ आहे त्या बारीक मण्यांच्या माळेचा उपयोग करू शकतो. किंवा कधी कधी काय होतं बघा, आपल्याला नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवायचं असतं आणि अशावेळी आपल्याला काय होतं, आपण तोडू शकत नाही, म्हणून आपण काय करतो, मग आपल्याला काय करावं ते समजत नाही. मग अशावेळी आपण जी तुळशीची माळ या अक्षयतृतीयाच्या दिवशी खरेदी केलेली आहे ती माळ आपण या नैवेद्यावरती ठेवू शकता. फक्त काय करायचं आहे बघा, ही माळ तुम्ही खरेदी अगोदरच करू शकता, पण अक्षयतृतीयाच्या दिवशीच या माळेची तुम्हाला पूजा करायची आहे. तर काय करायचं, पूजा करत असताना ही माळ धुवायची नाही आहे, तर फक्त ओल्या कापडाने त्याला पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू गंध अक्षदा वाहून याची पूजा करायची आहे. भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला ठेवण्यासाठी या माळेचा नक्कीच वापर होऊ शकतो. तसंच या माळेची व्यवस्थित तुम्ही पूजा करून घेण्याला खूप महत्त्व आहे. तर भगवान विष्णूंच्या मूर्तीसाठी ही माळ वापरू शकता, छोट्या मण्यांची माळ, आणि मोठ्या मण्यांची जी माळ आहे ती तुम्ही जपासाठी सुद्धा वापरू शकता. तसंच मैत्रिणींनो, जेव्हा कधी आपल्याला तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावीशी वाटते, कधी कधी आपल्याला मांसाहार वर्ज्य करावासा वाटतो बघा, तर तेव्हा जर तुम्हाला अशी इच्छा झाली तर तेव्हा तुम्ही ही तुळशीची माळ गळ्यामध्ये सुद्धा धारण करू शकता. म्हणून यासाठी या अक्षयतृतीयेच्या दिवशी तुम्ही ही तुळशीची माळ नक्की खरेदी करून आणा. त्याच्यानंतर चौथी गोष्ट, ते म्हणजे शालिग्राम. तर शालिग्राम म्हणजे काळा कुळकुळीत दगड, म्हणजे तो भगवान विष्णूंचाच अवतार म्हणून मानण्यात येतो. म्हणून या दिवशी आपण शालिग्रामची सुद्धा खरेदी करू शकतो. आता शालिग्रामचा उपयोग तुम्हाला मी या ठिकाणी सांगते. तर जेव्हा आपण तुळशीचं लग्न करतो तेव्हा तुळशीच्या रोपामध्ये म्हणजे कुंडीमध्ये ज्या ठिकाणी आपण तुळस लावली आहे त्या कुंडीमध्ये आपण हा शालिग्राम ठेवून त्याचीसुद्धा आपण पूजा करू शकतो. आणि माता लक्ष्मीला प्रिय असं भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे शालिग्राम, म्हणून आपण याची देखील या दिवशी पूजा करायची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची गोष्ट, ती म्हणजे मीठ. तर मीठ आपल्या घरामध्ये या दिवशी आपण अक्षयतृतीयेच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच आपल्याला मीठ आणून ठेवायचं आहे. आपल्या दररोजच्या जेवणामध्ये जे आपण मीठ वापरतो ते मीठ तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करून आणा, कारण माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असं हे मीठ. आणि मिठाचा रंग पांढरा असतो आणि माता लक्ष्मीचा आणि पांढऱ्या रंगाचा अतिशय मिळताचा संबंध म्हणजे जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा माता लक्ष्मी समुद्रामधून निर्माण झाली होती, उत्पन्न झाली होती. आणि मिठाचा सुद्धा उत्पन्न हे उत्पत्ती समुद्रामधूनच झाले होते. म्हणून आपण मिठाशिवाय प्रत्येक पदार्थ अळणी लागतो बघा आपल्याला. म्हणून ज्याप्रमाणे मीठ टाकल्यावर आपल्या जेवणामध्ये जेवण रुचकर बनते, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टींचं महत्त्व कळणं खूप महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, मिठाची सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. तर अशा प्रकारे अक्षयतृतीयेच्या अगोदर या सर्व वस्तूंची खरेदी तुम्हाला नक्की करायची आहे. सोनं चांदी तर खरेदी कराच, पण त्याबरोबर या छोट्या छोट्या वस्तूंची सुद्धा खरेदी करा. यामुळे तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी राहील आणि ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्यासुद्धा कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद.